जुन्नर तालुक्याच्या आणि पठाराला वरदान ठरणारा हाच तो चोळीचा बंधारा. माजी आमदार बाळासाहेब दांगड हे आमदार असताना त्यांच्या कारकिर्दीमध्ये हा बंधारा बांधण्यात आलेला आहे. ह्या बंधाऱ्यामध्ये यंदाच्या वर्षी ह्या परिसरात चांगला पाऊस झाल्यामुळे बंधारा तुडुंब भरलेला आहे. माजी आमदार बाळासाहेब दांगड यांनी उदात्त दृष्टिकोन ठेवून या पूर्व भागातील समस्या लक्षात घेऊन हा बंधारा बांधलेला आहे. यंदाच्या वर्षी पाऊस या भागात चांगला झाल्यामुळे बंधारा खचाखच भरलेला आहे. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीसाठी आणि पिण्यासाठी पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. विद्यमान आमदार अतुल बेनके यांचं देखील या भागामध्ये नेहमी सहकार्य असतं, या भागामध्ये लक्ष असतं. या भागातील शेतकऱ्यांना वरदान ठरलेला हा जो बंधारा आहे हा भरल्यामुळे यंदाचा उन्हाळा या भागातील शेतकऱ्यांच्या शेतीसाठी पिण्याच्या पाण्यासाठी आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी एक चांगला काळ ठरणार आहे. सुरेश वाणी, विंगर टाइम्स, पेमदरा.